नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खडकी कॅन्टोनमेंट भागातील कोरोनाचा अपडेट जो आहे तो आम्ही आता देत आहोत. मित्रांनो, परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आकडेवारी जी हातात येत ही अतिशय गंभीर आहे. मागच्या दोन बुलेटिनमध्ये आम्ही खडकीतील पहिल्या ज्या सेक्शन आहे त्याचे अपडेट आपल्याला दिलेले होते. त्यानुसार पहिल्या 10 दिवसामध्ये म्हणजे 1 तारीख ते 10 तारखेपर्यंत मार्च महिन्यामध्ये 40 पेशंट जे आहेत हे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यानंतर 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारीख ते 15 तारीख या दरम्यान 57 पॉझिटिव्ह पेशंट आढळून आले. टोटल 1 तारीख ते 15 तारखेपर्यंतचे पेशंटची संख्या ही 97 झालेली होती आणि आता 15 तारीख ते 20 तारीख ह्या 5 दिवसातल्या पेशंटची संख्या 183 झालेली आहे. याचा अर्थ या 5 दिवसामध्ये आपल्या भागात 86 नवीन कोरोनाचे पेशंट जे आहेत हे वाढलेले आहेत आणि हे गंभीर प्रकार आहे. कारण की टेस्टिंग जे आहेत हे याचं प्रमाण कमी आहे असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट आढळून येत आहेत. आणि आता आपल्या कॅन्टोनमेंटच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये जे करोना वॉर्ड तयार केलेला होता हा कोरोना वॉर्डसुद्धा जवळजवळ फुल झालेला आहे. फक्त 2 बेड या ठिकाणी रिकामे आहेत आणि लवकरच म्हणजे आजच कदाचित हे हॉस्पिटल फुल होईल. यासाठी कॅन्टोनमेंट बोर्ड ऑफिसमध्ये जी बैठक झाली या बैठकीमध्ये हरियाणा ग्राउंडवरचं जे आपलं CCC सेंटर आहे ते सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तिथे मात्र 41 बेडच अवेलेबल आहेत. त्यामुळं खडकीकर नागरिकांना माझी विनंती आहे की काळजी घ्या. आपण खूप मोठ्या रिस्क पॉईंटवरनं सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये पेशंट वाढत आहेत, पुण्यात पेशंट वाढत आहेत, त्याच पद्धतीने खडकीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पेशंट वाढायला लागलेले आहेत हे दिसून येत नाही आहे. आणि या मागच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये 1 डेथसुद्धा आपल्या भागामध्ये आहे. करोनामुळं 1 डेथ या भागात झालेली आहे. त्यामुळं डेथची टोटल पेशंटची संख्या ही 54 झालेली आहे. मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये कोरोनामुळे 54 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, हे गंभीर परिस्थिती आहे. अनेक पेशंट आपण माझ्या मागं जो वॉर्ड बघताय या वॉर्डमध्ये ॲडमिट आहेत आणि अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता आहे. उद्या जर कदाचित टेस्टिंग वाढवलं तर मोठ्या प्रमाणात पेशंट आढळून येतील. त्यामुळं कंपल्सरी मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. आपण कदाचित पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने चाललेलो आहोत का काय अशी शक्यता वाटू लागलेली आहे. त्यामुळं जर आपल्या लॉकडाऊन नको असेल, आपल्या प्रपंचाचा गाड्या व्यवस्थित चालवायचा असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.